स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 जय्यत तयारी। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली काळेखण परिसराची स्वच्छता। सांगलीत महापालिका प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 यांच्या अंतर्गत मनपा कर्मचाऱ्यांची स्वच्छता मोहीम पार पडली। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली। यामध्ये आपटा चौकी ते कर्मवीर रस्ता मार्गाची आणि चौकाची स्वच्छता यावेळी करण्यात आली। स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 स्पर्धेसाठी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे। या अंतर्गत तिन्ही शहरात लोक सहभागातून स्वच्छता मोहीम घेतल्या जात आहेत। यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य यंत्रणेला स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केल्या होत्या। त्यानुसार प्रत्येक आठवड्याला मनपाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जात असून वेगवेगळ्या भागात मुख्य मार्गावरील रस्त्याची स्वच्छता केली जात आहे। आज आपटा पोलीस चौकी ते कर्मवीर चौक या मार्गाची स्वच्छता महापालिका कर्मचारी आणि सावली बेघर केंद्र तसेच इन्साफ फाउंडेशनच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली। या मोहिमेत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मोहिमेत सहभाग घेत मार्गदर्शन केले। मोहिमेत उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सहायक आयुक्त SS खरात, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण, सावली बेघरचे मुस्तफा मुजावर, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर, स्वच्छता निरीक्षक AY बारगीर, अंजली कुळे आदी सहभागी झाले होते। या मोहिमेत 3 टन गाजरी गवत आणि अन्य कचरा गोळा करण्यात आला आहे। महानगरपालिका प्रत्येक आठवड्यामध्ये जी स्वच्छता मोहीम राबवणार आहे त्या स्वच्छते मोहिमेच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक किंवा काही स्वयंसेवी संस्था असेल तर यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपलं शहर अधिक स्वच्छ आणि होईल यासाठी हातभार लावावा। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।